मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधाकरराव हे भयंकर चिडलेले असतात मग आता ते पंकजला खूपच मारतात त्यावेळी पंकज आता जमिनीवर पडतो खाली कोसळतो आणि म्हणतो पप्पा मला माफ करा मी पुन्हा असं कधीही वागणार नाही तुमचा विश्वासघात कधीही करणार नाही मीरा आणि निरूपा या दोघीही सुधाकररावांना म्हणत असतात की बाबा सोडा परंतु आता मीराचं देखील आता सुधाकरराव ऐकत नाही ते पंकजला चांगलंच त्याची चांगलीच धुलाई करतात त्यावेळी सुधाकरराव जरा शांत राहतात आणि मग नंतर पंकजला जा विचारतात तू असं का केलंस ते आता खूप रडत असतात आणि घडलेल्या सर्व गोष्टींचा जाब विचारतात अरे मला फसवलं तर फसवलं परंतु या मुलीची काय चूक होती तूच सांग बरं अरे मांडवातून तू तेथून पळून गेला पण मीराने काय सहन करायचं होतं त्या बिचारीने कुणाकडे पाहायचं होतं अरे तू खूप स्वार्थी आहेस बिचाऱ्या मिरच्या घरच्यांची काय अवस्था झाली तुला नाही माहीत अरे त्यांनी काय काय सहन केलं तुला माहीत नाही तू स्वार्थी आहेस आणि या असल्या स्वार्थी माणसाला माझ्या घरात जागा नाही असं म्हणून सुधाकर राव हे पुन्हा पंकजच्या अंगावर हात उचलतात आणि त्याची गचंडीच पकडतात तेव्हा निरुपा म्हणते प्लीज त्याला मारू नका हो त्याच्या कर्माची शिक्षा त्यांनी भोगली आहे आता आसपासचे तेथे लोक आलेले असतात आणि या सर्वांची भांडणं पाहतात त्यावेळी आता रागातच सुधाकर राव म्हणतात निरूपा तू एक शब्ददेखील तोंडातून काढू नकोस कारण तुझा स्वार्थीपणा पंकजने तुझ्याकडूनच घेतला अगं तू मला फसवलं तर फसवलं परंतु तू असं का केलंस तू माझ्याबरोबर एवढंही खोटं बोलायला नको होतं कारण तू भाडेकऱ्याकडून तीन महिन्यांचं ॲडव्हान्स घेतलं आणि याला दिलंस याचा अर्थ काय होतो माहिती आहे का तुला याचं हे प्रकरण आधीपासूनच माहीत होतं त्याला इथे लपवून ठेवलं होतं आणि नाटक केलं की तो कुठेतरी पळून गेलाय त्यावेळी निरुपा म्हणते असं काही नाही आहे त्यानंतर आता सुधाकर राव म्हणतात माझ्या डोळ्यावर पट्टी बांधून तुम्ही माझा विश्वासघात केला आहे ती म्हणते अहो जरा ऐकून घ्या असं नाही तरीही आता सुधाकरराव हे ऐकायला तयारच नसतात अगं आपल्या दोघांचं नवरा बायकोचं नातं आहे आणि तू हे जे काही केलं आहे ना आपल्यामध्ये असणाऱ्या विश्वासाची आणि आपल्यामध्ये असणाऱ्या नात्याची तू धूळधन करून टाकली आहेस आता हे सगळं काही करून तुम्ही दोघे खुश आहात ना मग सगळं काही ठीक असं म्हणून सुधाकरराव गप्प बसतात त्याचवेळी आता तेथे निरूपा म्हणते की कशी खुश असणार मी अहो तुम्ही रागाच्या भरात जे काही बोलताय ते खरं आहे का मला सांगा बरं मी कशी खुश असेन पुढे आता निरुपा सत्य सांगू लागते मला खरंच काही माहीत नव्हतं परंतु तुम्हाला एक सांगते अहो जेव्हा तो मला काही दिवसांपूर्वी भेटला ना तेव्हा तो मंदिराच्या बाहेर अगदी जुनी मळकी कपडे घालून त्याचबरोबर अंगाला माती लागलेली आणि तिथे मंदिराबाहेर तो खायला मागत होता मग तुम्ही सांगा मला कसं राहावे अहो तुम्हाला असं वाटतं का मी हे सगळं काही मुद्दाम केलंय परंतु असं नाहीये कारण अहो मी नऊ महिने त्याला पोटात वाढवलंय मला त्याच्याबद्दल थोडी तरी काळजी वाटणारच ना असं म्हणून निरुपा देखील रडू लागते आणि आपल्या लेकराकडे एकदा तरी पहा असं म्हणते पुढे आता रागातच सुधाकर राव म्हणतात मला ते काही सांगू नको आता या घटनेपासून माझी फक्त दोनच मुलं आहे एक म्हणजे सत्यजित आणि दुसरा म्हणजे माझा रवी आता असं म्हटल्याबरोबरच इकडे पंकजला खूपच वाईट वाटतं तेव्हा तो मुद्दामच आता लगेच सुधाकर रावांच्या पायावर डोकं टेकवत म्हणतो पप्पा प्लीज मला माफ करा मी पुन्हा असं कधीही वागणार नाही तुम्ही म्हणाल ना तसंच मी वागेन पण एकदा मला माफ करा एकदा मला संधी द्या तेव्हा माझ्या पायाजवळ बसण्याचा सुद्धा अधिकार तू गमावला आहेस असं सुधाकर राव म्हणतात त्यावेळी आता निरोपाला राग येतो ती आता रागातच म्हणते की हे सगळं ना या मुलीमुळे झालंय जेव्हापासून या घरात ती लग्न करून आली ना तेव्हापासून सगळं काही विस्कटून गेलं आहे आणि आपल्या घराला खूप मोठी पनवती लागल्यासारखं झालंय असं म्हणून ती मीराला म्हणते काय ग झालं का तुझं मन समाधान तूच यांना इकडे घेऊन आलीस ना आता काय कर आमच्या घराला आग तर लावून लावली आहे तू परंतु आता त्या आगीमध्ये आम्हा सर्वांना तू झोकून दे म्हणजे तुझं मन देखील शांत होईल तुमच्यापेक्षा ते नालीतले किडे तरी बरे असं रागा आता रागातच निरूपा म्हणते तेव्हा मीराला खूपच वाईट वाटतं ती आता रडू लागते त्यावेळी आता सुधाकरराव हे मीराची साईड घेतात आणि म्हणतात निरूपा तुला एक सांगू का अगं नालीतला किडा ना खरं तर हा तुझा पंकज आहे कारण तुझ्या पंकजने काय काय केलं आहे ना ते बघ जरा तुझ्या पंकजने तुझ्या नवऱ्याला फसवलं आहे ही गोष्ट तू लक्षात ठेव स्वतःच्या बापाला फसवलं आहे तेव्हा आता रूपा म्हणते ते सगळं जाऊ देतो मी रागाच्या भरात जे काही बोलले ते माफ करा परंतु एक गोष्ट सांगू का आपण सगळं काही विसरून पंकजला पुन्हा एकदा घरी घेऊन जाऊ ना त्यावेळी आता मी त्याला घरी घेऊन जाणारच नाही आणि ती परमिशन देणारच नाही असं आता सुधाकर राव म्हणतात आता निरुपा देखील पंकजसाठी एक धक्कादायक निर्णय घेते आणि म्हणते हे पहा जर पंकज घरी येणार नसेल तर मी सुद्धा त्याच्याबरोबर इथेच राहणार तेव्हा तुला राहायचं असेल तर राहा तुझी काही हरकत नसेल तर तू इथे राहू शकते असं आता सुधाकर राव म्हणतात आणि तूच फक्त घरी येऊ शकते हा पंकज नाही असं म्हणून ते पुढे निघतात मग आता मीरा म्हणते प्लीज तुम्ही सर्वांनी घरी चला असं करू नका त्यावेळी निरुपा तिचा हातच झिडकारते हा नाईला जाणी निरुपाला 给咱打。 सुधाकर रावांपाठोपाठ घरी जावं लागतं तेव्हा ते घरी ते गेल्यानंतर एकदम शांत बसलेले असतात तेव्हा मीरा त्यांच्यासाठी ते पाणी घेऊन येते आणि म्हणते बाबा मला माफ करा अहो मला खरंच माहीत नव्हतं की तुम्हाला या गोष्टीमुळे एवढा त्रास होईल खरं तर मी तुम्हाला काही सांगायलाच नको होतं त्यावेळी सुधाकर राव म्हणतात की बरं झालं तुम्हाला सांगितलं अगं तुला आता समजलं असेल की ही माणसं कशी आहेत ती मला तर एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की ज्या मुलाने तुला फसवलं ज्या मुलाने तुझ्याबरोबर बरोबर लग्न केलं नाही तुझी सासू त्यालाच अगदी प्रेमाने पैसे देतीये आपल्याला न सांगता त्याला सगळं काही पुरवतीये तुमच्या समोर तर घासच भरवतीये बघ आता ती कशी आहे तुझी सासू तेव्हा मीरा म्हणते बाबा मी तुम्हाला एक सांगू का अहो मी त्या दोघांना एकत्र पाहिलं आणि माझ्या पायाखालची खरं तर जमीनच सरकली कारण मी जेव्हा आईकडून घरी आले ना तेव्हा सासूबाईंचं वागणं झालं मला खटकतच होतं पण हे असं काही असेल असं माझ्या स्वप्नातसुद्धा आलं नव्हतं तेवढ्यातच तिथे आता सत्या येतो आणि तो दारातच उभा राहतो कारण या दोघांचे चेहरे पार पडलेले असतात मग आता हे सर्व काही सत्यजित आणि रवीला समजल्यानंतर काय होईल काय माहीत असं आता सुधाकर राव म्हणतात पुढे आता सुधाकर राव म्हणतात मी जे काही म्हणालो आहे ते अजिबात सत्य समजायला नको तेव्हा मीरा आता ठीक आहे असं म्हणते तेव्हा सत्या विचारतो काय तर सत्याला आता तेथे आलेलं पाहून या दोघांनाही धक्का बसतो पुढे आता सत्य विचारत असतो काय झालं मग आता सुधाकर राव आणि मीरा नुसते एकमेकांकडे पाहतच राहतात सत्य विचारतो अशी कोणती गोष्ट आहे की जी मला तुम्हाला सांगायची नाही आहे तेव्हा मीरा म्हणते काही नाही हो सासूबाईंचं नाव घेतल्यावर तुम्हाला खूप राग येतो ना म्हणून बाबा म्हणत होते की सत्यजित समोर त्यांचं नाव घ्यायलाच नको तेव्हा सत्य म्हणतो हो बरोबर आहे घेऊच नका नाव तिचं माझ्यासमोर कारण तो पंकज आहे ना असं म्हणून तो आता त्या दोघांकडे पाहतो तेव्हा पंकजचं काय असं सुधाकर राव विचारतात तेव्हा सत्या म्हणतो काही नाही तो पंकज पळून गेल्यापासून निरुपा अजूनच अज बिथरल्यासारखी करतीये अजिबात घरात चांगलं वागत नाही तिचा लाडका पोऱ्या होता ना बबड्या तो म्हणून सत्या म्हणतो माझं एक काम आहे तेवढं करून मी येतो आतमधून मग आता ठीक आहे असं सुधाकर राव म्हणतात तेव्हा मीरा म्हणते बरं झालं बाबा यांना काही समजलं नाही तेव्हा सुधाकर राव म्हणतात बाळा तू सिच्युएशन बरोबर हँडल केली बरं झालं नाही तर सत्य अजून भडकला असता तर आता दुसरीकडे निरूपा ही पंकजच्या मनात आता मीराविषयी काहीही भरवत असते आणि म्हणते तू पाहिलं ना ती फुलवाली दिसते साधी परंतु एक दिवस आपल्या घरातील सर्वांना ती गिळूनच टाकणार आहे तेव्हा पंकज विचारतो पण आई मला एक गोष्ट कळत नाहीये त्या फुलवालीला कसं समजलं की मी इथे आहे म्हणून तेव्हा माझा पाठलाग करत करत ती इथपर्यंत आल्याचं निरूपा म्हणते त्यावेळी पंकज विचारतो पुढे काय करायचं तेव्हा पुढे काय करायचं हे तुझे पप्पाच पाहतील कारण पप्पा आपल्याला म्हणाले ना की तुम्हाला काय करायचं ते करा पण मी त्या घरात जाणारच नाही तेव्हा पंकज म्हणतो असं कसं आई अगं आपल्याला त्या घरात पुन्हा कधीही एंट्री मिळणार नाही जर तू आत्ता गेली नाही तर ते मी इकडे राहतो वाटलं तर पण तू घरी जायलाच हवं त्यावेळी निरुपा म्हणते नाही बबड्या मी तुला एकदा सांगितलं ना की तू नाही ना त्या ना घरात तर मी सुद्धा नाही तेव्हा आता पंकज मनातल्या मनात विचार करतो की आता सगळं काही संपलं मम्मा जर इथे राहिली तर खाण्यापिण्याचं काय मला अजून नोकरीसुद्धा नाही आहे असं म्हणून तो अजूनच कोंडीत अडकतो त्यावेळी आता निरूपा ही तिचा हट्टच धरून राहते आता संध्याकाळची वेळ होते सुधाकरराव मात्र दाराजवळच निरूपा कधी येते याची वाट पाहत फेऱ्या मारत असतात तेव्हा मीरा आता तेथे जाते आणि विचारते बाबा काय झालं तुम्हाला कसलं टेन्शन आले का अजूनही आईसाहेब आल्या नाही त्याचं ना मग आता ती येणारच नाही आज घरी कारण ती खूप हट्टी आहे लग्न झाल्यापासून मला तिचा स्वभाव चांगलाच माहीत आहे असं आता सुधाकर राव म्हणतात आता पुढे आता मीरा विचारते नक्की काय करणार आहात बाबा तुम्ही आता आईला बोलवायला नाही जाणार का आई तिकडे राहू शकणार नाही ती रूम कशी आहे तुम्हाला माहीत आहे ना तेव्हा सुधाकर राव म्हणतात नाही तिला जर यायचं असेल तर ती एकटी येईल त्या पंकजला तिकडे सोडून माझा निर्णय आता फायनल आहे तेव्हा मीरा आता मनातल्या मनात विचार करते बाबांना कसं समजावं ना आता कळत नाहीये तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये निरुपा पंकजला घरी घेऊन येते तेव्हा थांबस रागातच सुधाकर राव म्हणतात मग आता आम्ही काय करू म्हणजे तुम्ही आम्हाला घरात घ्याल असं निरुपा जरा रागातच विचारते तेव्हा सुधा कर राव म्हणतात या घरच्या लक्ष्मीची म्हणजे या मीराची माफी पंकजने मागावी असं मला वाटतं तरच मी त्याला घरात घेईन अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब